रविंद्र जी चौहान साहेब, माननीय चाळीसगाव विधानसभेचे आमदार माननीय मंगेशजी चव्हाण, आपले आपल्या विभागातील उत्तर महाराष्ट्रीय सखोल ज्यांचं अभ्यास आहे, कचाही गाव लागला होता, मी उभं केलं आणि मी जिंकून आणलं होतं. त्यामुळे असं कधी होत नाही. त्या त्या ठिकाणी असणारे नेतृत्व ही 100% त्या सगळ्या गोष्टीचा विचार करतात. व्यासपीठावरती नाना आहेत, ते अनेक जण समोर बसले. त्या सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक पक्षांमध्ये पक्ष संघटनेमध्ये त्या त्या वेळेची असणारी सर्व मंडळे योग्य प्रकारे निर्णय घेतात. बाजूला आपल्या पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जिल्हाध्यक्ष आहेत, आम्ही आता त्यांच्या नेतृत्वावर काम करणार आहोत. हे मी का सांगतोय, कशासाठी सांगतोय, पाठीमागील बसलेल्या रजपूत ताई आहेत. आजदे म्हणून गाव ग्रामपंचायतीचे सदस्य मी का सांगतोय की त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वाटतं त्या ठिकाणी आणि पुढे पुढे आम्हाला असं समजवून सांगावं. इकाने समजून सांगितलं थांबलं तसं सुभाषला समजून सांगितलं गेल्या बरोबर सगळे ऐकतात. त्याचं कारणच एक आहे की ही डोंबोली आणि या सगळ्या विषयांमध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी म्हणून मी काम करतो त्यावेळेला तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये साम्य आहे. खरं ना रजू सर, आमची सर्वांची कर्मभूमी डोंबोली आहे. आम्ही कोकणातून आलो, कर्मभूमी आमची सर्वांची एक असल्यामुळे आमच्या मानसिकतेमध्ये काय तर आम्हाला सर्वांना आपल्या सुखदुःखामध्ये तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्रपणे काम करणं, एक विश्वासाने काम करणं आणि कोणाच्या तरी विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन काम करणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वजण गेली अनेक वर्ष जपत आहोत, सांभाळत आहोत. वेगळे रुग्णालय बनतात, गेली अनेक वर्षाचे रुग्णालय बनतात आणि म्हणून या रुग्णालयामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना एक नात्याने जोडलं गेलं आणि हे नातं जे आहे हे नातं कसलं नातं आहे तर तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना एक गोष्ट जी कळते ती म्हणजे काय तर ती गोष्ट म्हणजे अखंड हिंदुत्व. आणि ते हिंदुत्व जे आहे तुमच्या आणि आमच्या हे हिंदुत्वच तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम करताय. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण ज्यावेळेला या सर्व गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला त्या सर्व विषयाला कुठेतरी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ह्या सर्वाला कुठेतरी एक विकासाची जोड देण्याचाही प्रयत्न करतो. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लोकांनी काही मागण्या केल्या, काही अपेक्षा व्यक्त केल्या. रवींद्र चव्हाण साहेब पण मला बोलताना हसत बोलत होते. नानांनी अनेक वर्ष राजकीय जीवनात तुम्ही काम केलंय, बापू तुम्ही जवळून पाहता. खर तर सर महिलेला तुम्ही आज आपण जर बघितलं तर वस्तुस्थिती कुठेतरी स्वीकारली आपण पाहिजे. निश्चित आपली लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात इथे खानदेशी लोकांची आहे, परंतु मेरिट हा विषय असा असतो की त्याला कोणीही डालू शकत नाही. तुम्ही 5 तिकीट मागताय, 20 तिकीट सुद्धा लोक खानदेशी लोक घेऊ शकतात, परंतु त्यासाठी मेरिट लागेल. त्यासाठी तुमचं असं म्हणून चालणार नाही की आम्ही खानदेशी पुन्हा आम्हाला तिकीट द्या. होय,
नाना असतील मी असेल तुमचा हक्काचा माणूस म्हणून मी भांडणार आहे मी बोलणार आहे परंतु तुम्हाला सगळ्यांना एक संघ राहायला पाहिजे कारण की ज्याला आपण म्हणतो की सर्व जर इतरत्र इतर वेळेस आपण एकत्र असतो परंतु ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस आपण बऱ्याचदा अनुभव पाहिले असते आधी उदर आधी इधर असे प्रकार होतात आपले लोक काही लोक एखादा आपल्यातला कोणी आता महिन्यादा जास्त कोणी चाललाय सासरवाडीवाले माझ्याकडे शैलेजादा येतील सांगतील की अरे आमचा माणूस मदत करा परंतु दोन लोक म्हणतात मग ते त्यांचं कसं होईल आपलेही काही लोक उगीच आपल्याच लोकांच्या पाया ओढतात आणि फार मी काही त्यावर आता जास्त बोलणार नाही पुन्हा जेव्हा योग्य वेळी त्या विषयावर मी तुमच्याशी संवाद साधेल परंतु तुम्ही सगळे आपण एक राहिलं तर राजकीय वाटा देखील आपल्याला त्या पद्धतीने मिळू शकतो एकी आणि मेरिट म्हणजे युनिटी आणि स्ट्रेंथ ह्या दोन गोष्टी जर राहिल्या तर निश्चितपणे येणाऱ्या काळात तुमच्या पदरात मिळल्याशिवाय राहणार नाही हा मी आशावाद व्यक्त करतो त्यांच्या खांद्यावर जरी हात ठेवला आणि दोन शब्द गोड बोलले तो दोन मिनिटात वितळतो असा हा खांद्याचा या माणसाला कुठेही ओळखायचं असेल मी तुम्हाला मी आज राज्यभरात अनेक ठिकाणी फिरतो परंतु खांद्याशी माणूस भेटला तर दोन मिनिटात ओळखला जातो अतिशय त्याला म्हणतो की होळसट ज्याला आपण म्हणू शकतो की तात्काळ कोणाला विश्वास ठेवणारा पटक्यात विश्वास ठेवतो आणि माझ्या मते तो गुणही चांगला आहे त्यातनं काही फार वाईट नाही ऐसी ही लेटेस्ट खबरों से अपडेट रहने के लिए हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को दबाना न भूलें।